हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये. मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनलमध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज. आज आपण अगदी इन्स्टंट आणि अगदीच चविष्ट असे बनणारे रव्याचे अप्पे पाहणार आहोत. अगदी झटपट बनतात, खायला खूप जास्त भारी लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सकाळच्या नाश्त्याला काहीतरी हेल्दी ऑप्शन हवा असेल तर डेफिनेटली हा नाश्ता तुमच्यासाठी आहे. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. रव्याचे अप्पे बनवण्यासाठी ते सगळ्यात पहिल्यांदा आपण एक वाटीभर इतका रवा घेतलेला आहे. जितका रवा घेणार त्याच्या निम्मा आपल्याला दही घ्यायचं आहे. आता आपण एका भांड्यामध्ये रवा आणि दही टाकलेलं आहे, ते आता मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बारीक जाड कोणताही रवा घेऊ शकता. दही आणि रवा व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. जितकी रव्याची क्वांटिटी त्याच्या हाफ क्वांटिटीमध्ये तुम्ही दही घ्या. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून आपण ह्याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे, घट्टसर अशी. एकदमच खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे, थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला एक्झॅक्ट बॅटर हवं आहे. आता साधारणतः 15 ते 20 मिनिटं हे बॅटर झाकून ठेवायचं आहे. इथे साधारणतः 15 ते 20 मिनिट झालेलं आहे. दहीसुद्धा अगदी मस्त असं मुरलेलं आहे रव्यामध्ये. किती छान दिसतंय तुम्ही इथे पाहू शकता. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची, थोडेसे मटारचे पीस टाकायचे, 1/2 चमचाभर इतकं जिरं टाकायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये गाजर, बीट किंवा तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही हेल्दी भाज्या यामध्ये टाकू शकता. शिमला मिरचीसुद्धा ह्यामध्ये छान लागते. घरात ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही यामध्ये टाका. आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ह्याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे, घट्टसर अशी. इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला अप्पे अगदी व्यवस्थित असे टाकता येतील. आता आपण काय करतो, ह्यातलं थोडंसं मिश्रण बाजूला काढून ठेवतोय आणि हे थोडंसं मिश्रण घेतलंय आपण ह्या बाउलमध्ये. यामध्येच आपण आता चिमूटभर इतका सोडा टाकायचा आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे, म्हणजे एका अप्पे पात्रात एका वेळी जेवढे अप्पे होतील तेवढं मिश्रण आपण इथे घेतलेलं आहे. सगळ्याच मिश्रणात आपल्याला एकदा सोडा नाही टाकायचा, नाहीतर मग अप्पे छान असे फुलत नाहीत, थोडे गजगजीत असे होतील. आता इथे अप्पे पात्र छान असं गरम करून घेतलं आहे, त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि हे अप्पे टाकून घ्यायचे आहेत. 1/1 चमचाभर इतके अप्प्यांचं मिश्रण आपल्याला टाकून घ्यायचं आहे. हे अप्पे अगदी मस्त असे फुलतात, त्यामुळे खूप काटोकाटो असं सुद्धा भरायचं नाहीये. इथे तुम्ही पाहू शकता अप्पे अगदी छान असे फुलले जातील. आता यावरती झाकण ठेवून साधारणतः 2 मिनिटांसाठी एक वाफ काढून घ्यायची. अगदी टम्म असे अप्पे इथे फुललेले आहेत. आता हे पलटून घ्यायचे आपल्याला, काटे चमच्याच्या साह्याने पलटून घ्या. काटे चमच्याच्या साह्याने पलटायला हे अगदी सोपे जातात. किंवा तुमच्याकडे जर टूथपेक असेल ना तर टूथपेकने सुद्धा तुम्ही हे अप्पे पलटू शकता. अगदी सोपे जातात टूथपेक आणि काटे चमच्याने पलटायला. आता पुन्हा थोडंसं तेल टाकून घेऊयात. आपण दोन्ही बाजूने अप्पे मस्त शेकून घेऊयात. मस्त असे अप्पे तयार झालेले आहेत, त्यांना सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता इथे जे उरलेलं बॅटर आहे त्यातलं थोडं बॅटर आपण घेऊयात. पुन्हा थोडासा सोडा टाकूयात. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे साधारणतः 1/2-1 मिनिटासाठी. आणि पुन्हा आता अप्पे टाकून घ्यायचेत. तुम्हाला जर अजून हेल्दी बनवायचे असतील तर तुम्ही इथे तेलाऐवजी तुपाचा वापर सुद्धा करू शकता किंवा अगदी कमी प्रमाणात तेल सुद्धा वापरू शकता. साधारणतः 4 ते 5 मिनिटात अप्पे अगदी इझिली बनतात आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी टम्म असे फुगलेत अप्पे. दिसायला सुद्धा एकदम भारी दिसतायत. सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्हाला जर काही हेल्दी ऑप्शन हवा असेल तो सुद्धा अगदी इन्स्टंट असा बनणारा आणि पोट भरीचा, तर डेफिनेटली तुम्ही हे वाले अप्पे घरी ट्राय करू शकता. मुलांना टिफिनला वगैरे सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे पदार्थ देऊ शकता. खायला खूप अप्रतिम लागतात, मुलं सुद्धा खूप आवडीने खातील. इथे तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट स्पॉन्जी असे अप्पे झालेत, अगदी मस्त झालेत. मटर सुद्धा किती छान असे दिसतात अप्प्यामध्ये. पुदिन्याच्या चटणीसोबत हे अप्पे अगदी अप्रतिम लागतात. डेफिनेटली ट्राय करण्यासारखी रेसिपी आहे, तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. चला तर मग आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.